कंतु ओनर आणि अजिंक्य असतील तर काय म्हणते स्वर्गावर खरी कर स्वर्गावर खरी कर निघाले निघाले छोट्यावर खरी करण्यासाठी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही तलात भ्रमण करणारे देवर्षी नारकुनी हेही भ्रमण करण्यासाठी निघून जातात. अमरावती मध्ये ज्यावेळी इंद्रदेव हे आपल्या आसनावर बसून विश्वाचा कारभार चालवत असताना त्याच वेळी म्हशीचं आगमन इंद्र लोकात होत. देवर्षी ज्या देवर्षीन मला सुचवलं या स्वर्गावर थोरी कर हे इंद्र जो सिंहासनावर तो विरोध हे सिंहासन मला हे सिंहासन रिक्त कर हे मैशी ज्यावेळी कित्येकदा तू स्वर्गावर थोरी गेले आणि तुला अपयश प्राप्त झालंय तुझ्या बंधूचा या देवाने शेवट केलाय तोच शेवट तुझा होऊन असं वाटत असेल तर जा जा माघारी जा. या बैशीला मरण या बैशीला या विश्वास कोणी मारू शकत नाही आणि ही मैशी या विश्वास अजिंक्य आणि अमर आहे अजिंक्य आणि अमर आहे. दासरी इंद्र आणि मैशी यांचा संघर्ष चालू होतो यांचा संघर्ष चालू होतो. हा संघर्ष चालू असताना मैशीला वरदान असतं ते ब्रह्मदेवतेच आणि त्यामुळे या युद्धाच्या वेळी या युद्धाच्या वेळी त्या मैशीचे पराक्रम हे त्याच ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानाप्रमाणे त्या इंद्रापेक्षाही जास्त असतात आणि त्यामुळे या युद्धाच्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी हा संघर्ष करत करत हा संघर्ष करत करत दोघेही मागे जातात दोघेही मागे जातात. ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम राम दाहस्तमते राम. शिवशंकर कैलास पर्वती ध्यानस्थ असताना देवर्षी नारदमुनींचं आगमन. ओम नम शिवाय हे शिवशंकरा या नारदाचा तुला भक्तिभावे प्रणाम भक्तिभावे प्रणाम भक्तिभावे प्रणाम. हे नारदा तुला मंगलत्रेचा आशीर्वाद आहे. काय ते स्वरूप काय ते सुंदर दिसणारी स्त्री वा 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 वा. हे नारदा तू ब्रह्मचारी असून सुद्धा तुझ्या मुखातून स्त्रीचं वर्णन होत आहे एवढी स्त्री का कुठे पाहिले. हे देवा या स्वर्गात असं सौंदर्य नाही तिथं माता पार्वतीही आणि माता लक्ष्मीही भीती पडली जाते. ही तुझ्या गंगेचे तेवढं सौंदर्य नाही अशी ती सौंदर्य स्त्री पाहिली वा वा वा. हे नारदा तू जर तिचं सौंदर्य वर्णन करतोय मग ठाम म्हणतोय अशी कोण आहे ती स्त्री. हे शिवशंकर ज्यावेळी सागर मंथन झालं त्यावेळी त्या सागर मंथनाच्या वेळी त्यावेळी अमृत बाहेर पडलं आणि ते अमृत वाचवण्यासाठी महाविष्णूनं ते मोहिनी रूप धारण केलं. ते मोहिनी रूप ते खरोखरच या सर्व स्त्रीपेक्षा खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे. हे नाटा त्या सागर मंथनाच्या वेळी ते विष्णूने घेतलेले ते मोहिनीचं रूप आम्हाला पाहता आलं नाही याच्यासाठी ते स्वरूप पाहण्याची इच्छा मला झाली आहे. पण देवा महाविष्णू तुला महाविष्णू तुला या क्षणी तरी ते रूप दाखवू शकणार नाही. हे नारद विष्णू म्हणजे मला कुणी परका नव्हे तो माझा देव आहे मी त्याचा भक्त आहे असं असताना तो माझा देव मला नक्कीच ते रूप दाखवणार आहे याच्यासाठी या कैलासाचा त्याग करून मी निघालोय
काय छाती थांबापर्यंत असा बोलून शिवशंकर विष्णूकडे जाण्यास निघून जातात. श्री कौरव आणि देवर्षी नारद मुनी हे सुद्धा भ्रमण कार्यासाठी निघून जातात. वैकुंठात श्री महाविष्णू हे साऱ्या सद्भक्तांना मंगलप्रेचा आशीर्वाद देत असताना त्या ठिकाणी शिवशंकरांचं आगमन होत. प्रथम दोन्ही देवता एकमेकांच्या चरणी लीन होतात, नतमस्तक होतात. त्यावेळी हे देवा कैलासातून आजच्या छाती धामापर्यंत तो आलाय काय मी कशासाठी. हे महाविष्णू आज मला इच्छा दडली आहे आणि ती इच्छा तू पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. अशी कोणती इच्छा? हे देवा सागर मंत्राचा वेळ जे तू मोहिनी रूप धारण केलं तेच रूप पाहण्याची इच्छा माझी आहे. हे देवा तुम्ही सारं जाणत आहात, त्यावेळी ते मोहिनी रूप मी का धारण केलं हे तुम्हाला पूर्णता ज्ञात आहे. पण या क्षणी तुम्हाला दडलेली इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. त्यावेळी शिवशंकरांना क्रोध येतो, त्यांची इच्छा अमान्य होते आणि म्हणून त्याच वेळी जगाच्या घरात विष्णू आणि शिवशंकर या दोघांत संघर्ष होतो आणि त्याच संघर्षात विष्णू ते युद्ध थांबवतात. हे शिवशंकरा तू आणि मी कोणी वेगळे नाही, हरी आणि शिव हे एकच आहेत. मग असं असताना आज तुझ्या इच्छेसाठी तू इथं आलाय, मग ती तुझी इच्छा मी पूर्ण करेन. पण माझी एक अट आहे, मी तुझी इच्छा पूर्ण केल्यानंतर जो काही प्रसंग घडणार आहे त्याला पूर्णतः जबाबदार तू असणार आहेस. असं सांगून या शांतीधामात या वैकुंठात तरी हे मोहिनी रूप मित्र दाखवू शकत नाही, त्यासाठी एका एकस्थानी जाऊन तुला मी ते रूप दाखवेन. असं सांगून विष्णू हे शंकराला घेऊन एकांत स्थानी निघून जातात. त्यावेळी शंकर आणि विष्णू हे मार्गाने मार्गक्रमण करत असताना विष्णू हे मोहिनीत हे युद्ध चालू असताना त्या मोहिनीचं रूप पाहून हा शंकर आनंदित होतो. असं सगळं त्याने पाहिलं असतं आणि तेच पाहत असताना त्याचं वीर्य स्फुरण पावत आणि त्याच त्याच्या वीर्यातून एका बालकाचा जन्म होतो आणि त्यातून देवर्षी नारदमुनींचं आगमन होतो. हा सारा काय प्रकार आहे असं देवर्षी नारदमुनी विचारतात. त्यावेळी शिव आणि विष्णू गणला सारा प्रमाद देवर्षी नारदमुनींना कथन करतात आणि यापुढे काय करावं असा सल्ला देवर्षी नारदमुनींना विचारतात. त्याचवेळी हे शिव आणि विष्णू हे माझ्या देवाणू, यावेळी हे शिवशंकरा तुझा भक्त म्हणजे राजा राजशेखर आणि राणी राजरंगिणी हे एकनिष्ठतेनं तुझी भक्ती करत आहेत आणि त्यांना आहे तो दीपुत्रकाचा कलंक. मग त्या भक्तीच्या योगे करून तोच कलंक दूर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. मग हा जो बालक आहे तोच बालक एक प्रसाद म्हणून त्या दोघांना उभयताना तो प्रसाद म्हणून द्यावा. नक्कीच त्याचं चांगल्या प्रकारे संगोपन हा राजकर्ता राजशेखर आणि राजनंदिनी करतील. त्यावेळी विष्णू आणि शंकर त्याला मान्यता देतात आणि तोच बालक त्या राजाला देण्यास सांगतात. पण त्या बालकाला या विश्वात काहीतरी नाव असायला हवंय, याच्यासाठी विष्णू आपल्या कंठात असणारी मनाची माळ काढून त्या बालकाच्या कंठी धारण करतो आणि म्हणूनच त्या बालकाला मणिकंठ असं नाव ठेवतो आणि तो बालक त्या राजकर्त्याला देण्यासाठी नारद निघून जातो. शिवशंकर रोज रोज सारे कैलासी निघून जातात आणि
महाविष्णू हे शांतीदादा निघून जातात आणि त्यानंतर असा बराच कालावधी होतो आणि इंद्र आणि महिषी या दोघांचं युद्ध हे अजून चालूच असतं. या युद्ध चालू असताना पूर्वी राजकर्ता राजा राजशेखर आणि राजनंदिनी हिला जो पुत्र दिला जातो प्रसाद म्हणून त्या पुत्रानंतर राजनंदिनी राजाला एक पुत्र प्राप्त होतो आणि त्यांच्या सेनापती करवी जयतीच्या राजनंदिनी तिला सूचित केलं जातं की हा जो मिळालेला पुत्र आहे जर का तिथं राहिला असेल तर या राजाचा राजकर्ता तो होणार आहे आणि तुझा पुत्रगोर त्याला राजसिंहासन मिळणार नाही. या दिवसापोटी ती राजनंदिनी ही आदरी असल्याचं नाटक करते आणि मनी कंठाला हरण्याच्या दिशेनं एका वाघिणीचं दूध आणण्यासाठी पाठवून देते. तोच मणिकंठ हा अरण्यात जात असताना त्याला इंद्र आणि महिष युद्ध तो पाहतो. त्यावेळी एक दुष्ट शक्ती आणि पुण्य शक्ती यांचा वाद तो पाहून त्या इंद्राला प्रगारी करण्यासाठी तिथवर येतो आणि त्या महिषीशी संघर्ष करतो. घनघोर असा संघर्ष करून अखेर मणिकंठ त्या महिषीला ठार मारतो. त्या महिषीला ठार मारतो अशा प्रकारे महिषीचा वध हा मणिकंठाच्या शस्त्रातून होतो आणि देव इंद्र हा मणिकंठावर प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे त्या महिषीला वरदान होत त्याप्रमाणे हरी आणि हर यांच्या ज्ञातून जो पुत्र जन्माला होतो तोच हा मणिकंठ आणि त्याच मणिकंठाचा शत्रून त्याचा शेवट होतो. अशा प्रकारे श्री गजानन मित्रमंडळ देरूर चौपाटी यांच्या कला आविष्कारातून साकार झालेले thank you.
Thank you.